सांकेतिक भाषेमध्ये कोणाला तरी काहीतरी म्हटलंय याच्यावर आधारित अजून दोन उदाहरण पाहूया. बघा, उदाहरण असं आहे, गॅसला फ्रीज म्हटले, फ्रीजला मिक्सर म्हटले, मिक्सरला पंखा म्हटले, तर पदार्थ बारीक करण्यासाठी काय वापराल? आता आपल्या सर्वांना माहित आहे की आजच्या या आधुनिक युगामध्ये पदार्थ जर बारीक करायचे असेल तर त्याला आपण काय वापरतो? मिक्सर वापरतो. काय? मिक्सर. म्हणजे उत्तर तुम्हाला माहित असणार आहे, सोपं उत्तर आहे मिक्सर. पण याचं उत्तर मिक्सर येणार आहे का? तर नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्तर आला प्रश्नात काय म्हटलंय, म्हणजे उत्तर आहे की मिक्सर. पदार्थ बारीक कशात करतात किंवा पदार्थ बारीक करण्यासाठी काय वापरणार? मिक्सर वापरणार. परंतु या मिक्सरला, या उत्तराला प्रश्नात काय म्हटलंय बघा बरं जरा, मिक्सरला पंखा म्हटलंय. काय म्हटलंय? पंखा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन, पंखा, असं आपल्याला मिळणार आहे. कारण पदार्थ बारीक करण्यासाठी आम्ही काय वापरणार? मिक्सर. परंतु या मिक्सरला प्रश्नात काय म्हटलंय? तर मिक्सरला म्हटलंय पंखा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन, पंखा, असं असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. चिमणीला मोर म्हटले, मोराला पोपट म्हटले, पोपटाला कबूतर म्हटले, तर आपला राष्ट्रीय पक्षी कोणता? आता इथं आपल्या दोन चॅलेंजेस आहेत, राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ओळखायचं, परत उत्तर ओळखायचं. तर राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर राष्ट्रीय पक्षी आहे मोर. राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर मोर आहे. आता उत्तर मोर येणार का? बघा, पहिला पर्यायच मोर दिलंय, उत्तर मोर नाही येणार. उत्तर आले मोर, कशाचं? राष्ट्रीय पक्षाचं उत्तर मोर आले. परंतु या उत्तराला, म्हणजे या मोराला वाक्यात काय म्हटलंय बघा बरं, मोराला पोपट म्हटलंय. मोराला काय म्हटलंय? पोपट. राष्ट्रीय पक्षी मोर बरोबर, पण मोराला पोपट म्हटलंय. म्हणून प्रश्नात मोराला पोपट म्हटलंय याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन, पोपट, असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी सांकेतिक भाषेमध्ये जो फलकावरती प्रकार मांडलेत यावर आधारित सुद्धा उदाहरण येतात. फलकावरती मांडले त्याचा अर्थ काय? तर बघूया आपण फलकावरती आपल्याला काय मिळालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी याचे दोन भाग केलेले आहेत, यावर सुद्धा आधारित प्रश्न येतात. बघा, भाग असे केलेले आहेत, शब्दांमध्ये अक्षर म्हणजे काय करतात, तर परीक्षेला एखादा शब्द देतात आणि त्या शब्दाला बरोबर एक शब्द देतात आणि त्याच्यामध्ये बदल करतात. म्हणजे काय? एका सांकेतिक भाषेत, मी आता याच्यावर प्रश्न तयार करतो, एका सांकेतिक भाषेत पर्वत हा शब्द मी असा लिहिला. बघा, पर्वत हा शब्द असा लिहिला, तर एखादा दुसरा शब्द विचारतील, बाबा करवत हा कसा लिहाल, असं विचारतात. मग नक्की काय केलं जातं अशा प्रश्नांमध्ये? तर ते आता आपण बघणार आहोत. तर पहिली पद्धत आहे, शब्दांमध्ये अक्षर घेतात. बघा, आता या ठिकाणी काय केलंय बघूया. बघा, पर्वत हा शब्द आहे, पर्वत हा शब्द असा लिहिलाय म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय केलंय, तर बघा इथं पर्वत हा शब्द आहे असा आलाय, परंतु प्रत्येक अक्षरानंतर बघा इथं व लिहिलंय, इथं व लिहिलंय, इथं व लिहिलंय, म्हणजे काय? प नंतर व, व नंतर व आणि त नंतर व. आता इथं व हे अक्षर वाढवत गेलेले आहे, इथं व वाढवलंय म्हणजे परीक्षेलाच व वाढवतील का? असं काय नाही, र पण वाढवतील, ट पण वाढवतील, कोणतंही अक्षर वाढवतात. फक्त लक्षात घ्या की सांकेतिक भाषेमध्ये पर्वत हा शब्द ते असा पण लिहू शकतात. म्हणजे काय करतात, पर्वत या शब्दामध्ये जे अक्षर आहे, प आहे, र आहे, त आहे, त्याच्यानंतर एक विशिष्ट प्रकारचं अक्षर ते घालू शकतात. कसं घातले बघा, प नंतर व घेतलंय, र व नंतर व घेतलंय, त नंतर व घेतलंय, इथं व घेतलंय, परीक्षेला वेगळं पण घेऊ शकतात. म्हणजे हा प्रकार परीक्षेला येतो हे लक्षात घ्या. याच्यावर आधारित आपण प्रश्न बघणारच आहोत, परंतु काय येऊ शकतं हे आता बघतोय. पुन्हा बघा, विमान. आता विमान हा शब्द कसा लिहिला बघा, विमान हा शब्द सांकेतिक भाषेमध्ये मी असा लिहू शकतो. म्हणजे काय केलं बघा, वि मा न, वी नंतर प घेतलंय, मा नंतर प घेतलंय, न नंतर प घेतलंय, म्हणजे इथं काय केलंय, शब्दांमध्ये अक्षर घेताना, म्हणजे विमान या शब्दामध्ये वी नंतर प, मा नंतर प, न नंतर प, म्हणजे प्रत्येक अक्षरानंतर प हे अक्षर घेतलंय. म्हणजे व येऊ शकतं, प येऊ शकतं, किंवा मराठी जी वर्णमाला असते, मराठी जे मुळाक्षर असतात, त्यातलं कोणतंही येऊ शकतं. म्हणजे हा शब्द मी असा पण लिहू शकतो आणि याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. याची काही उदाहरणं आपण आता लगेच बघणार आहोत. परंतु दुसरा भाग हा लक्षात घ्या, हा महत्वाचा आहे, हाही महत्वाचा आहे, परंतु याच्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत. बघूया तर हा भाग काय म्हणतोय. काना मात्रा वेलांटी उकार असेल तर काढतात. बघा, एखाद्या शब्दामध्ये, एखाद्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार असेल तर काय करतात? काढतात. आणि नसेल तर देतात. कसं? तर ते बघूया. बघा, या ठिकाणी वादरा असा शब्द लिहिलाय मी. वादरा, या वादराला सांकेतिक भाषेत मी वदार म्हणणार. का? तर बघा काय केलंय, इथं वाला काना आहे, इथं काढला. बघा,
इथं द ला काना नाही परंतु इथं दिलाय, इथं रा ला काना आहे परंतु इथं काढलाय. म्हणजे जे आहे ते इथं नाही, जे इथं नाही ते इथं आहे. म्हणजे काय, काना आहे काना काढला, काना नाही काना दिला, काना आहे काना काढला. म्हणजे काय, तर या नुसतं कानाच करतील का, तसं नाही. काना, मात्रा, वेलांटी, उकार यापैकी काही ते वापरू शकतात. असेल तर काढून टाकतात जो संकेतांक दिलाय किंवा संकेत शब्द दिलाय, आणि नसेल तर देतात. उदाहरणार्थ वा ला व केलं, द ला दा केलं आणि रा ला र केलं, म्हणजे काना होता तो काढला, नव्हता तो दिला, होता तो काढला. म्हणजे कानाच्या बाबतीत असं करू शकतात, त्याप्रमाणे मात्रा वेलांटी उकाराच्या बाबतीत सुद्धा करू शकतात. आपण अजून एक उदाहरण बघूया. बघा, याच्या बाबतीत आपल्याला अजून एक काळजी काय घ्यावी लागते, जेव्हा वेलांटी, मात्रा, उकार असे येतात तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागते. का हो, कारण मात्रा एक आणि दोन असतात, उकार पहिला आणि दुसरा असतो, वेलांटी पहिली आणि दुसरी असते, म्हणून तिथं आपल्याला जास्त सावध असावं लागतं. कसं, या उदाहरणाद्वारे आपण बघूया. बघा, इथं शब्द लिहिलाय पिवरीट. काय शब्द लिहिलाय, पिवरीट. आता या पी ला काय केलं, मी इथं प केलंय, म्हणजे इथं वेलांटी होती इथं काढली, इथं नव्हती इथं दिली, इथं होती इथं काढली, इथं नव्हती इथं दिली. म्हणजे वेलांटी आहे परंतु देताना संकेतक शब्द जो दिलाय तिथं काढलेले, परंतु यांनी काय केले बघा, जिथं नव्हती तिथं देताना दुसरी दिले दुसरी, इथं आहे पहिली इथं पण आहे पहिली, परंतु संकेत शब्द तयार करताना, संकेत शब्द तयार करताना काय केले त्यांनी, सांकेतिक भाषेमध्ये प्युरिटला पविरट्टी करताना काय केलंय, तर इथं वेलांटी होती इथं काढलेली आहे, इथं नाही इथं दिले, पण देताना कसली दिले, दुसरी दिले. बघा, वर पहिली होती खाली दुसरी दिले. पुन्हा इथं बघा, री ला वेलांटी आहे परंतु इथं काढले, बघा र केले. पुन्हा इथं ट ला नाही पण ट ला दिले, कसली दिले, दुसरी दिले. म्हणजे इथं दुहेरी चॅलेंज आहे, सावध असावं लागते. पहिली वेलांटी काढतायत परंतु ज्याला नाही त्याला देताना दुसरी वेलांटी देतायत. म्हणजे काय, काना, मात्रा, वेलांटी, उकार असेल तर काढतात, नसेल तर देतात. मात्र वेलांटी, उकार आणि मात्रांच्या बाबतीत सावध असा, कारण मात्रा एक आणि दोन असतात, उकार पहिला आणि दुसरा असतो, वेलांटी पहिली आणि दुसरी आपल्याला मराठीमध्ये मिळते, म्हणून त्या बाबतीत सावध असलं पाहिजे. अशा प्रकारे शब्दांमध्ये अक्षर आणि काना, मात्रा, वेलांटी, उकार असेल तर काढतात, नसेल तर देतात या भागावर आधारित प्रश्न असतात. याच्यावर आता काही प्रश्नांचा सराव आता आपण लगेचच करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूयात प्रश्न. मला तुम्हाला सांगायचं असं आहे की मी आता तुम्हाला सांगितलं की शब्दांमध्ये अक्षर नवीन टाकतात किंवा काना, मात्रा, वेलांटी असेल तर काढतात, नसेल तर देतात. यामध्ये सर्वात महत्वाचं वाक्य असं आहे की तुम्ही बारीक निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक शब्दाचं तुम्ही बारीक निरीक्षण करायचं आहे, तर तुम्ही तुमचं उत्तर अचूक आणि बरोबर मिळवू शकता. चला तर उदाहरण काय दिले बघूया. एका सांकेतिक भाषेत गिटार हा शब्द गी र टा र र र असा लिहितात, पिवळा हा शब्द पी र व र ळा असा लिहितात, जीवन हा शब्द कसा लिहाल, असं आपल्याला विचारलेलं आहे. आता दोन क्ल्यू आपल्याला दिले, त्यावरून आपण ओळखायचं आहे. बघा, आपण जर नीट विचार केला, बघा गिटार हा शब्द कसा लिहिलाय, बघा इथं गी आहे, इथं टा आहे आणि इथं र आहे. बघा, गिटार इथं पण आहे गिटार, परंतु गिटार मध्ये इथं काय टाकले, र टाकले. इथं काय टाकले, र, परंतु शेवटच्या र नंतर र टाकलेलं नाही. आपण आता भाग बघताना टाकलेलं होतं, मग मी तुम्हाला सांगितलंय असंच येईल सांगता येत नाही, अशा सारखा प्रश्न येऊ शकतो. बघा, गी नंतर र आहे, टा नंतर र आहे, परंतु हा र आहे असा घेतलाय, त्याच्यानंतर काहीच नाही. आता दुसरा प्रश्न कसा आहे का बघूया. दुसरा शब्द बघा, पी वळा. बघा, इथं पी आहे, इथं व आहे, इथं ळ आहे. चला, पी नंतर र आहे, व नंतर र आहे, मात्र ळा नंतर र नाही, म्हणजे शेवटच्या अक्षरानंतर र घेत नाहीत, हे आपल्याला समजलं बारकाईने निरीक्षण केल्यावर. चला, आता कोणता शब्द लिहायचा आहे, जीवन. मग मी कसं लिहिणार, जी. प्रत्येक ठिकाणी काय टाकले, र र टाकले, जी नंतर मी र घेणार. पुन्हा कोणता, व, त्याच्यानंतर मी र घेणार, त्याच्यानंतर कोणता, न, परंतु इथंच मी थांबणार. लक्षात घ्या, जी र व र न का, तर बघा गिटार मध्ये गी र टार र असं घेतलंय, तसं आता जीवन करताना कसं करणार मी, जी घेतला, जी नंतर र घेतला, व घेतला, व नंतर र घेतला, न आहे असं ठेवलं आणि संपलं. का, तर शेवटचे अक्षर आहे असं ठेवलंय. बघा, शेवटचं अक्षर आहे असं, बघा ळा ला ळा र ला र, म्हणून
नला न मला काय मिळाला जीर वर न आहे असाच मला शब्द पाहिजे कोणीकडे आहे बघा बरं म्हणून पर्याय पण आपण बारकाईने बघितले पाहिजे जी र व र न र हा पर्याय येत नाही का तर न नंतर र दिलाय इतकं पर्यायचं बारीक निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे कारण आपण जर उत्तर तयार केले पण पर्याय रंगवताना आपण चुकतो प्रत्येक पर्यायचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करायचं आहे जी र व र न पाहिजे इतर र वाढलंय नको जी र व न नको बघा नीट लक्षात घ्या व नंतर र नाही इथं बघा जिरावरण इतर रला कारा दिलाय म्हणजे हा सुद्धा पर्याय येत नाही शिल्लक राहिला हा गॅरंटी करूया जी र व र न ओके हा अचूक पर्याय म्हणजे उत्तर तर काढायचंच आहे परंतु पर्यायाचं सुद्धा बारकाईनं निरीक्षण करायचं आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार जी र व र न असं मिळणार आहे आता खालचा प्रश्न बघूया बघा प्रश्न असा आहे पसारा हा शब्द पासर असा लिहितात कवडसा कावाडास लिहितात पायला पया लिहितात तर कामना बरोबर प्रश्नचिन्ह बघा लक्षात घ्या इथं प ला काना नाही इथं दिलाय इथं स ला काना आहे परंतु काढलाय इथं काना आहे परंतु काढलाय बघा परत लक्षात घ्या प ला काना नव्हता इथं दिलेला आहे म्हणजे ज्याला काना नाही त्याला देतायत आणि ज्याला आहे त्याचा काढतायत बघा परत एकदा बघूया आपण प ला काना नाही इथं दिलेलाय इथं काना आहे परंतु इथं काढलाय इथं काय केले काना दिलाय परंतु इथं काढून घेतलाय तसं इथं करायचं बघा काला काना आहे का आहे काढून टाका इथं झालं क बघा मला काना आहे का नाही द्या मग मा नाला काना नला काना आहे का आहे काढून टाका न इतकं बारकाईनं बघावं लागतंय बघा आणि तर आपला शब्द तयार होतोय आपण शब्द तयार करायचा आणि तो पर्याय शोधायचा परत बघा इथं आहे इथं काढला इथं नव्हता इथं दिला इथं होता इथं काढला कमान हा शब्द मला मिळाला मग कमान कोणीकडे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक कमान असं आपल्याला मिळणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो उत्तर तर मिळवा त्याचबरोबर त्याचं पर्यायचं बारीक निरीक्षण करा किंवा आता जसा आपण शब्द तयार केला तसा तुम्ही शब्दही तयार करू शकता व तो पर्याय शोधू शकता जसं की कामना याला आपल्याला कमान मिळाला म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक कमान असं आपल्याला मिळणार आहे आता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न असा आहे कावळा बरोबर कवाळ माकड बरोबर म काडा आणि कान बरोबर कना असं लिहिलं असेल किंवा एका सांकेतिक भाषेत कावळा याला कवाळ म्हटले एका सांकेतिक म्हणजे त्याच सांकेतिक भाषेत माकड याला मकाडा म्हणले कान याला कना म्हणले तर त्याच सांकेतिक भाषेत सतरा याला तुम्ही काय म्हणाल तर आता आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मगाशी सांगितल्याप्रमाणे काना असेल तर काढतात नसेल तर देतात चला बघूया या ठिकाणी आपण जर बघितलं इथं कला काना काय पण इथं काढून टाकलाय बघा इथं व एकदाच आहे परंतु इथं व ला काना दिलाय इथं ल ला काना आहे इथं काढून घेतलाय म्हणजे काय करताय ज्याला काना आहे त्याचा इथं काढला बघा पुन्हा याला नाही याला दिला याला होता याचा काढला पुढे जाऊया माकड पण तसं केलंय का बघूया बघा म ला काना माय याचा म केलाय म्हणजे याचा काना काढला याला काना नव्हता याला दिला याला पण नव्हता याला पण दिला पुढे जाऊया याला काना आहे याचा काढला याला नव्हता याला दिला म्हणजे काय करतायत ज्याला काना आहे त्याचा काढायचा आणि ज्याला नाही त्याला द्यायचा चला आता हा आपण शब्द तयार करूया बघा स ला काना आहे का नाही मग देऊया सा बरोबर त ला काना आहे का नाही देऊया ता र ला काना आहे का आहे काढून घ्या र फक्त घ्या काय तयार झाला सातार परत लक्षात घ्या स ला काना नाही म्हणून दिला त ला काना नाही म्हणून दिला र ला काना आहे म्हणून काढून घेतला काय मिळाला सातार हा शब्द मिळाला आता बरोबर सातार शोधायचं कारण काय बघा फसवते आपल्याला या ठिकाणी मग असंच असं कोणीकडे आहे बघा सा सा ता ता र र म्हणजे पहिला पर्याय आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आपल्याला सातार असं मिळणार आहे आता खालचा प्रश्न वाचूया बघा प्रश्न असा आहे गवत हा शब्द एका सांकेतिक भाषेत गवत हा शब्द ग व व व त असा लिहितात मदन हा शब्द म द द द न असा लिहितात तर वमन हा शब्द व म म म न असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत फणस हा शब्द तुम्ही कसा लिहाल आता आपण जर नीट निरीक्षण केलं बघा प्रत्येक प्रश्न वेगळं चॅलेंज घेऊन येणार आहे
आता मगाशी तसं सांगितलंय म्हणून तसाच्या तसा प्रश्न येईल असं काय नाही. ते नवीन प्रकारे तयार करू शकतात कारण आपण असं म्हणलेलं होतं की सांकेतिक भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न तयार करता येतात. बघा या ठिकाणी काय केलंय, आपण जर नीट निरीक्षण केलं बघा, ग आहे असं घेतलंय, हा व तीन वेळा घेतलाय आणि त आहे असं ठेवलंय. पुढे जाऊया, म आहे असं ठेवलंय, दोन नंबरचं द तीन वेळा घेतलंय आणि न आहे असं ठेवलंय. म्हणजे काय सारखेपणा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर दुसरा अक्षर इथं तीन वेळा आहे, इथं पण दुसरा अक्षर तीन वेळा आहे, बाकीची एक एकदा आहे. बघा बाकीची एक एकदा आहे. पुढे जाऊन बघूया अजून, बघा व एकदाच आहे मात्र दोन नंबरचं बघा तीन वेळा आले आणि शेवटचा आहे असा आहे. म्हणजे काय करतायत, पहिला आणि शेवटचा आहे असं. चला ठेवूया, पहिला आणि शेवट म्हणजे फ आणि स आहे असं ठेवतो मी. आणि दोन नंबरचा अक्षर किती वेळा मांडतायत, तर तीन वेळा. चला मांडूया, न न आणि न, म्हणजे असा शब्द आपल्याला पाहिजे असा. चला शोधूया बघा, ज्याच्यामध्ये तीन न आहेत, बघा इथं दोन आहेत, इथं दोन आहेत, इथं तीन आहेत बघा, आणि इकडं फ आणि स, बरोबर आहे बघा, फ स आणि मध्ये तीन न, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन फ न न न स असं मिळणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारे तयार करता येऊ शकतं. आता इथं दुसरं वाढवलंय, कधी कधी तिसरं वाढवतील, कधी कधी पहिलंच वाढवतील. म्हणजेच काय, आपण जे शिकतो त्यावर आधारित नवनवीन प्रश्न तयार होतात. फक्त सावधगिरीनं आपल्याला त्या प्रश्नाकडे बघता आलं पाहिजे आणि उत्तर मिळवता आलं पाहिजे. तुर्तास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन फ ण ण ण स असं मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सांकेतिक भाषेच्या दृष्टीनं मराठी वर्णमाला किंवा मराठी मुळाक्षर हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आता आपण लहान असताना बालवाडी किंवा पहिली दुसरीत असताना मुळाक्षरे शिकलेलो आहोत, परंतु जे प्रश्न तयार करतात त्यांना माहित असतं की मुलं जशी मोठी होतात तशी ती मुळाक्षरं विसरतात आणि त्यामुळे मुळाक्षरांवर प्रश्न ते तयार करू शकतात. विशेषत सांकेतिक भाषांमध्ये मुळाक्षरांवर आधारित प्रश्न तयार केला जातो. म्हणजेच काय, क्रमाने मुळाक्षर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, मुळाक्षरांचा क्रम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता आपल्याला मुळाक्षर तयार करताना बघा, आपल्याला अ आ ई बऱ्यापैकी माहित असतं, क पासून ज्ञ पर्यंत आपल्याला सगळी वर्णमाला किंवा मुळाक्षर पाठ असली पाहिजेत. बघा आपण सर्वात महत्वाचं जे पाच पाचशे गट आहेत ते तरी किमान आपल्या लक्षात असले पाहिजेत. चला बघूया आपण ते काय आणि कसे तयार करता येतील. ते आपल्याला पाठच असणं गरजेचं आहे, किमान क ते म हे पाच पाचशे गट पाठ असणं गरजेचं आहे. कसं तयार करायचं, तर आपण एकदा भाषा ज्ञान या घटकांतर्गत केलेलं होतं बघा, क च ट त आणि प अशी उभी मांडणी आपण केली की आपल्याला हे थोडस लक्षात असतं. चला क ख ग घ आणि हा ड सारखा दिसणारा त्याला नाकामध्ये काय म्हणतो आपण, ग ग असं नाकामध्ये म्हणायचं. त्यानंतर च छ ज झ आणि हे दिसायला त्र सारखं आहे परंतु याचा उच्चार नाकामध्ये न असा केला जातो. पुढे ट ट ठ ड ढ आणि ण. त्यानंतर त थ द ध न. त्यानंतर प फ ब भ आणि म. हा पाचशे पाच गट किमान आपल्या लक्षात आले पाहिजेत. क मध्ये नाकातला ग येतो, च मध्ये नाकातला न येतो, ट मध्ये बाणाचा न आहे बाणाचा न, त मध्ये नळाचा न आहे आणि प मध्ये म आहे. याला अनुनासिक वर्ण असे म्हणतात जे नाकामधनं उच्चार केले जातात. त्यांचा गट तुम्हाला माहित असलं पाहिजे, क ला हा आहे, च ला हा आहे, ट ला बाणाचा न आहे, त ला नळाचा न आहे, प ला म आहे. हे पाठच असलं पाहिजे, किमान एवढी तरी वर्णमाला किंवा मुळाक्षर पाठ पाहिजेत. ह्याच्या पुढे मग आहेच य र ल व. हा एक बघा महत्वाचा आहे, आधी शामृगाचा श येतो आणि नंतर षटकोनाचा श येतो, हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये याचा वापर होणार आहे. त्यानंतर षटकोनाच्या ष नंतर श स ह ळ श आणि ञ अशी आपल्याला मुळाक्षर पाठ असणं खूप गरजेचं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित सांकेतिक भाषेमध्ये कशा प्रकारे प्रश्न तयार केले जातात याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण मराठी वर्णमाला अभ्यासली, मुळाक्षर अभ्यासली. लक्षात घ्या,
आता या ठिकाणी मांडलेले प्रश्न किंवा मागाशी सांगितलेली मुळाक्षर का महत्वाचे आहेत, तर हे मोस्ट इम्पॉर्टंट हा क्वेश्चन का आहे, कारण याच्यावर परीक्षेला बरेच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत सांकेतिक भाषा अंतर्गत। त्यामुळे आपले मुळाक्षर व त्यांचा क्रम किती महत्वाचा आहे जो पाठ असणं तो आपल्याला या प्रश्नांवरून लक्षात येणार आहे। त्यामुळे मी तुम्हाला असं सांगेन विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं असं आहे की लहानपणी आपण शिकलेली मराठी मुळाक्षर याचा वापर इथं होणार आहे, तर तुम्हाला त्यांचा क्रम हा अत्यंत महत्वाचा आहे की तुम्हाला त्यांचा क्रम माहित असणं आवश्यकच आहे। चला तर प्रश्नाचा सराव करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असं मी का म्हणतोय। बघा, प्रश्न असा विचारला आपल्याला इथं, कमल बरोबर ख य व, वदन बरोबर श ध प, पदक बरोबर फ ध ख, हसन बरोबर प्रश्नचिन्ह। आता आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये हे दिले तर आपण नीट लक्षात घेतलं तर बघा, या क नंतर पहिला अक्षर इथं कोणता आहे बघा, ख, म्हणजे क नंतर ख येतंय। त्यानंतर म, जिथं प फ ब भ म संपतं तिथं यर ल सुरू होतं, म्हणजे म नंतर य येतंय बघा, ल नंतर व येतंय बघा, य र ल व आलं का, ल नंतर व। म्हणजे काय करतायत, एका सांकेतिक भाषेत कमल याला खयव मानतायत, म्हणजेच एका अक्षरानंतरचं पुढचं अक्षर इथं घेतायत। पुढे बघा, य र ल व, व झालं की पहिला श शामृगाचा आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे आलाय बघा, द ध बघा, त थ द ध, द ध आला बघा, द नंतर ध, त थ द ध न, आणि न नंतर पुन्हा प आला बघा, न नंतर हा प आला। म्हणजे काय करताय ते, तर एका अक्षरानंतरचं पुढचं क्रमाने येणार अक्षर घेतायत, तसंच आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे। चला तर आता आपल्याला विचारलाय हसन, तर आपल्याला ह नंतर कोण येते माहित पाहिजे बघा, स हळ, मगाशी बघितलं आपण स हळ, ह नंतर पाहिजे हळ, म्हणजे काय मिळालं आपल्याला, पहिला ळ मिळाला, पहिला ळ कोणीकडे आहे बघा, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे। चला अजून पुढे जाऊया बघा, इथं पुढे स आहे, आताच म्हणलं स हळ, स नंतर काय येणार आहे, ह येणार आहे, ह मळ आणि ह कोणीकडे आहे, ळ आणि ह एकाच ठिकाणी आहे बघा, पर्याय क्रमांक तीन मध्ये, म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मिळणार। बघा लक्षात घ्या, ह नंतर स हळ, ह नंतर ळ, ळ घेतलं बघा, स नंतर ह, ह घेतलं बघा, ळ ह इथं आहे। म्हणून मराठी मुळाक्षरांचा क्रम पाठ असणं गरजेचं आहे। इथं त थ द ध न संपला की प फ भ भ मची लाईन सुरू होते, म्हणजे न जिथं संपतो तिथं प असतो नंतर, म्हणून प घेतलाय बरोबर। म्हणजेच काय, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन असं मिळणार आहे। आता यातच प्रश्न कसा फिरवतात बघा, असा प्रश्न दिलाय म्हणून असंच येईल का, आता इथलं क च्या पुढे ख दिलंय तर उलट करतील, ख य व इकडे देतील, क म ल तिकडे देतील, म्हणजे काय, क च्या पुढचं ख इथं दिलंय तर परीक्षेला ख च्या आधीचं पण क देऊ शकतात, म्हणजे त्यांना जसं वाटतंय ते करू शकतात। हा फक्त नमुना आहे, याच्यासारखाच प्रश्न परीक्षेला येतो, हाच येतो असं नाही, याच्यासारखा येतो। इथं अक्षरानंतरचं अक्षर दिलंय, कधी कधी अक्षराच्या अगोदरचं अक्षर देतील त्या सांकेतिक भाषेमध्ये, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर खालचा प्रश्न बघूया, बघा प्रश्न असा म्हणतोय, यमक बरोबर य भ म य क, धवन बरोबर ध ल व शण, तर हजर बरोबर ह छ ज झ र, तर वरण बरोबर प्रश्नचिन्ह। चला समजून घेऊया बघा, यमक शोधूया आपण, यमक, यमक कोणीकडे येतो बघा, इथं य आहे, इथं म आहे, इथं क आहे, मूळ शब्द शोधला एका सांकेतिक भाषेत, यमक हा शब्द असा लेतात, तर मी इथं य म क शोधलं। आता शिल्लक कोण आहे बघा, भ आणि य, इथं काय केलंय विद्यार्थी मित्रांनो बघा लक्षात घ्या, भ नंतर म येतं, प फ ब भ म, भ नंतर म येतं, आणि बघा इथं य लिहिलंय बघा, य लिहिलंय याचा अर्थ काय बघा लक्षात घ्या, जिथं म संपतो त्याच्यानंतर य असतं बघा, म्हणजे ही वळीन आलेत मधली, भ म य हे वळीन आलेत। पुढे जाऊया बघा, धवन हा शब्द चालूया, ध व न, चला बघा ध व न मधल्या अक्षराकडे बघा, व इथं पण मधल्या अक्षराकडे बघितलं आपण, म च्या आधीचा भ, प फ ब भ म, म्हणजे म च्या आधीचा व म च्या नंतर इकडे दिलाय, मधल्या अक्षराला टार्गेट केले त्यांनी। इथं पण बघा, ध आणि न आहे असं आहे, परंतु व ला जर मधल्या अक्षराला टार्गेट केलं तर बघा, व च्या आधी ल, य र ल व, ल व, आणि व नंतर शामृगाचा श बघा, म्हणजे याच्या आधीचं इकडं आहे, याच्या नंतरचं इकडं आहे, म्हणजे काय करतायत, तर हे मधल्या अक्षराला टार्गेट करतात। इथं बघा, ज, ज च्या आधी छ, छ ज, ज च्या नंतर झ आलंय बघा, तसं आता वरण करायचं आहे, तर व आणि न मी काय करणार, व आणि न आहे असा ठेवणार, र इथं मध्ये घेणार, आणि आता काय करणार मी,
तर र च्या आधीचा मला पाहिजे, र च्या आधी कोण आहे, य र, य र म्हणजे इथं काय येणार मला य मिळणार, य र लव, र नंतर काय ल मिळणार मला, म्हणजे व य र ल ण कोणीकडे आहे, व व य य र र ल ल ण ण, म्हणजे पर्याय क्रमांक तीन मला बरोबर वाटतोय का, व य र ल ण, व य र ल ण, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर मुळाक्षरांचा क्रम माहित असेल तर तुम्ही अशा प्रकारे प्रश्न सोडवू शकता, हे लक्षात ठेवायचं आहे.